प्रश्न क्रमांक एक, कबड्डी खेळणारे एकूण किती खेळाडू आहेत? यासाठी पर्याय आहेत, पर्याय क्रमांक एक 14, पर्याय क्रमांक 2 29, पर्याय क्रमांक 3 26, पर्याय क्रमांक 4 46। आता आपण दिलेल्या प्रश्नाची उकल पाहूया। या ठिकाणी आपणास कबड्डी खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या काढावायची आहे, म्हणून यासाठी आयतामधील संख्या या कबड्डी खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या दर्शवतात। म्हणून आयतामधील असणाऱ्या संख्या 14 12 व 3 या संख्या आहेत, म्हणून यांची बेरीज केली असता 14 अधिक 12 अधिक 3 बरोबर 29। 29 ही संख्या कबड्डी खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या दर्शवते, म्हणून दिलेल्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। आता आपण प्रश्न क्रमांक 2 पाहूया। कबड्डी खेळणारे किती खेळाडू क्रिकेट व खो खो खेळतात? यासाठी पर्याय आहेत, पर्याय क्रमांक 1 3, पर्याय क्रमांक 2 59, पर्याय क्रमांक 3 46, पर्याय क्रमांक 4 7। आता आपण दिलेल्या प्रश्नाची उकल पाहूया। या ठिकाणी आपल्याला कबड्डी क्रिकेट व खो खो हे तीनही खेळ खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या काढावायची आहे, म्हणून यासाठी आपणास आयत त्रिकोण व वर्तुळ यांच्या सामायिक क्षेत्राचे निरीक्षण करावे लागेल। निरीक्षण केल्यास असे निदर्शनास येते की या सामायिक भागात 3 हा अंक आहे। 3 हा अंक कबड्डी क्रिकेट व खो खो खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या दर्शवतो, म्हणून या उदाहरणाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। आता आपण प्रश्न क्रमांक 3 पाहूया। किती खेळाडू फक्त एकच खेळ खेळतात? यासाठी पर्याय आहेत, पर्याय क्रमांक 1 46, पर्याय क्रमांक 2 32, पर्याय क्रमांक 3 37, पर्याय क्रमांक 4 23। आता आपण दिलेल्या प्रश्नाची उकल पाहूया। दिलेल्या आकृतीत आयतामधील 14 ही संख्या फक्त कबड्डी खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या दर्शवते, तर वर्तुळातील 10 ही संख्या फक्त खो खो खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या दर्शवतो, तर त्रिकोणातील 13 ही संख्या फक्त क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या दर्शवतो। यावरून फक्त एकच खेळ खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या 14 अधिक 10 अधिक 13 बरोबर 37। 37 ही संख्या फक्त एकच खेळ खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या दर्शवतात, म्हणून दिलेल्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। आता आपण प्रश्न क्रमांक 4 पाहूया। किती खेळाडू कबड्डी खो खो हे दोन्ही खेळ खेळतात? यासाठी पर्याय आहेत, पर्याय क्रमांक 1 15, पर्याय क्रमांक 2 16, पर्याय क्रमांक 3 32, पर्याय क्रमांक 4 46। आता दिलेल्या प्रश्नाची उकल पाहूया। कबड्डी व खो खो हे दोन्ही खेळ खेळणाऱ्या खेळाडूंच्या संख्येसाठी आपणास आयत व वर्तुळ यांचे सामायिक क्षेत्र अभ्यासावे लागेल, तर या दोहोंच्या सामायिक क्षेत्रावरील संख्या आहेत 12 व 3, म्हणून 12 अधिक 3 बरोबर 15। 15 ही संख्या कबड्डी व खो खो हे दोन्ही खेळ खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या दर्शवते, म्हणून दिलेल्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। आता आपण प्रश्न क्रमांक 5 पाहूया। फक्त क्रिकेट खेळणारे खेळाडू किती? यासाठी पर्याय आहेत, पर्याय क्रमांक 1 23, पर्याय क्रमांक 2 15,
पर्याय क्रमांक 3, 10, पर्याय क्रमांक 4, 13। आता आपण दिलेल्या प्रश्नाची उकल पाहूया। क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या दर्शवण्यासाठी आपणास त्रिकोण या आकृतीचे निरीक्षण करावे लागेल। यातील संख्या आहे 3, 7 व 13, परंतु 3 व 7 या संख्या क्रिकेट या खेळाव्यतिरिक्तही कबड्डी, खो खो यासारखे खेळ खेळतात, परंतु येथे आपणास फक्त क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या हवी आहे। म्हणून 13 ही संख्या फक्त क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या दर्शवते। म्हणून दिलेल्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4।